पालम ते लोहा या राष्ट्रीय महामार्गावर पेठशिवणी गावानजीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुतगिरणीच्या समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या कार आणि जिपची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडलाय. ही घटना आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी झालेत. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार हा अपघात ओव्हरटेकच्या प्रयत्नात झालाय. कार चालक हा समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या क्रुझर जीपवर जाऊन आदळला, यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरील बाजू चक्काचूर झाल्यात. आतील 3 प्रवासी जागेवरच ठार झाले असून 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी धाव घेत पालम शहरातील रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना नांदेड आणि पालम येथे दाखल करण्यात आलेत. मात्र मृत झालेल्या प्रवाशांची नावे अद्याप समजू शकली नाहीये. धोंडीराम कळंबे, MCN News, पालम.